जय भवानी जय शिवाजी। नमस्कार, आम्ही डोकेवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव येथून आलो। आम्ही युट्यूबवर यांचा जेवणाचा व्हिडिओ बघितला। नेवासा येथे गव्हाणे बंधू यांचं हे हॉटेल आहे नेवासामध्ये। युट्यूबवर बघितल्यानंतर आम्हाला वाटलं होतं असंच असेल म्हणून, पण एक नंबर जेवणाची 90 रुपयामध्ये तुम्हाला दाळ भट्टी एकदम खास आवर्जून क्वालिटी एक नंबर आहे। तुम्ही अवश्य एकदा नेवाशाकडे आला तर एकदा अवश्य भेट द्या आणि नक्की खा। नमस्कार, मी शिवाजी आहेर, डोकेवडी गाव माझं, तालुका भूम जिल्हा धाराशिव। इथून मी नेवाशा फाट्यावर आलतो त्यावेळेस आम्हाला जेवण्याची सोयीसाठी आम्ही एक सर्च केलं होतं की दाळ भाटी ही बघण्यासाठी, तर आम्हाला गव्हाणे बंधू ह्यांचं हॉटेल एकदम खास वाटलं आणि तर आलो। तर आम्ही ह्या नेवाशा फाट्याच्या नंतर त्यांना बघत बघत असं हुडकत हुडकत आलो तर आम्हाला हॉटेल सापडलं। एक नंबर क्वालिटी बिर्याणी प्लस दाळ भाटी ही एकदम चांगली वाटली आणि रुचकूर वाटली आणि व्यवस्थित त्यांचं एकदम सोय नंबर एक होती, चांगली होती आणि चांगलंच वाटलं। धन्यवाद। रामकृष्ण हरी, मी विकास अशोक निंबाळकर, राणा डोकेवाडी, तालुका भूम जिल्हा धाराशिव येथून नेवाशाकरिता शाळेवर मुलं सोडण्यासाठी आलेलो होतो। ज्यावेळेस आम्ही नेवासा फाटा येथे आलो त्यावेळेस लहान पोरं आणि आमचे जे गाडीमधले पालक होते त्यांना भूक लागलेली होती आणि त्यासाठी आम्ही युट्यूबवर सर्च केलं की बाबा आपल्याला दाळ भाटी तर खायची आहे, मग कुठं खायची यासाठी आम्ही शोधलं तर युट्यूबला आम्हाला गव्हाणे बंधू यांचं हॉटेल निदर्शनास आलं। तिथून आम्ही मॅप टाकून आलो नेवासामध्ये। एक नंबर दाळ भाटी दिली त्यांनी, दाळ भाटी 90 रुपयामध्ये। असं तुम्हाला वाटणार नाही 90 रुपये म्हणतात आणि तिथं गेल्यावर जास्त असं काही होणार नाही। तुपातली दाळ भाटी, स्पेशल दाळ भाटी, इथं 90 रुपयात फुल जेवण, अशा पद्धतीने आम्ही स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला आणि सगळे गव्हाणे बंधू यांचे आम्ही आभारी आहोत। जेवण आम्हाला एक नंबर दिलं त्यांनी, धन्यवाद। रामकृष्ण हरी, मी बापू कुळखैरे, डोकेवाडी धाराशिव येथून आलोय। इथं दाळ भट्टी बाकी शिवभाजी ही 90 रुपयामध्ये जेवण अति उत्तम देतात। दाळ भट्टी आम्ही आवर्जून खायला उत्तम धाराशिव येथून आलो। दाळ भट्टीची क्वालिटी एक नंबर आम्ही आस्वाद घेतलाय। लोक म्हणतात 90 रुपयाला कसे देतात, पण 90 रुपयाला दाळ भट्टी आहे पण क्वालिटी एक नंबर आहे। फुल पोटभर जेवण आम्ही दाळ भट्टीचा आस्वाद घेतला। आम्ही गव्हाणे बंधू यांचे आभार मानतो। विशेष म्हणजे शिवभाजी, दाळ तडका, सोयाबीन थाळी, दाळ फ्राय, दाळ तडका, बैंगन मसाला, आलू बैंगन, ग्रीन पीस, पूर्ण भाजी 90 रुपयाला पोटभर जेवण आहे, एक नंबर। आम्ही आलोत, तुम्ही भी आवश्यक एक वेळेस इथे येऊन भेट द्या। थाळीमध्ये एक भाजी, 4 चपाती, 2 भाकरी, राईस, कांदा, लिंबू असं व्यवस्थित जेवण देतात। आम्ही पण आलोत, तुम्ही पण एक वेळेस अवश्य भेट द्या। धन्यवाद। आम्ही दाळ भट्टी खायला आलोत, आम्ही दाळ भट्टी खायला आलोत, तुम्ही पण या एक वेळेस आवश्यक का भेट द्या। आम्ही गव्हाणे बंधू यांच्या हॉटेलमध्ये आलो आहे। बिर्याणी, दाळ भट्टी हे खूप स्वादिष्ट होत, आयुष्य भेट घ्या। आम्ही पण चांगलं उत्तम सोय आहे। सर्वसामान्य जनतेपर्यंत आपल्या हॉटेलचं नाव गेलं पाहिजे व या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या भूमीमध्ये जे भक्त येणार आहेत त्यांना उत्कृष्ट असं जेवण भेटलं पाहिजे या उद्देशाने आम्ही हे हॉटेल चालू केलेलं आहे। आणि याच सोशल नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबला सर्च करत आमचे धाराशिव परिसरातील हे सर्व गावकरी बंधू आलेले आहेत, त्यांचे मनापासून आभार। आपण जे जे या चॅनलला पाहत आहात, जर आपण इकडे नेवासा फाटा नेवाशाला जर आलात आमच्या हॉटेलला अवश्य भेट द्या। असंख्य अशा क्वालिटी आमच्याकडे, दाळ भट्टी तर आमचं एक प्रसिद्ध झालेली आहे, त्याचप्रमाणे आमच्याकडे व्हेजमध्ये 40-50 प्रकारच्या भाज्या आहेत, त्या देखील 90 रुपयाला आहेत। नॉनव्हेजमध्ये देखील आहेत, चिकनपासून मटनपासून बिर्याणीपासून सर्व काही घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे। पुन्हा एकदा धाराशिव आई तुळजा भवानीच यांना पाठवलेलं आहे प्रत्यक्षात, त्यांच्या मनापासून पुन्हा एकदा हार्दिक जय भवानी जय शिवाजी।